त्याच्या कार्यालयाचं उद्घाटन झालं असं सर्वप्रथम जाहीर करतो. त्याचप्रमाणे इथं उपस्थित असलेले आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख संतोषभाऊ पवार आमच्या या भागातील पक्षात नव्याने झालेले तौफीकभाई शेख साहेब आमच्या भगिनी वैदाबी शेख महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष आमचे सहकारी प्रमोदजी गायकवाड साहेब आमचे युवकांचे बुलंद आवाज सुभेद शेख साहेब दीपक राजके साहेब कासिम साहेब अरुण भाई व उपस्थित सर्वच अमीरभाई इथं उपस्थित सर्वच मान्यवरांचं मी इथं मनापासून स्वागत करतो. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची गेल्या 20 वर्षापासून या भागात आमन ग्रुप आणि त्यांचे सर्व सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी नेहमीच राहिलेले आहेत त्याबद्दल मी मनापासून त्या पूर्ण परिवाराचं मनापासून स्वागत करतो शुभेच्छा देतो. तसंच या पुढील काळात येणाऱ्या निवडणुकीत पार्टी कुणाला तिकीट देतील त्याला, कारण ह्या इच्छुक कधी 10 असतात तिकीट 4 असतात, परंतु सर्वांनी मिळून एकत्र येऊन एकत्र आपण जर निवडणूक लढलो तर आपल्या 3 चा प्रभाग हो 4 चा प्रभाग हो आपण इथं 4 च्या 4 सीट. आणि आत्ताच माझ्या सहकारी नरोत्तम मुंडांनी सांगितलं की आजूबाजूचा एखादा दुसरा प्रभाग म्हणलं तर 7-8 सीट इकडूनच आपल्याला निवडून आणू शकतो. आणि शेख साहेब अरुणभाई आणि यांच्या सर्व सहकार्याच्या माध्यमातून आपण घराघरापर्यंत पोहोचून येणाऱ्या 2-4 महिन्यात निवडणुका लागण्याची घनिष्ठ शक्यता आहे. तर आपण त्या पद्धतीनं आता निवडणुकीच्या तयारीला लागलं पाहिजे. सर्वसामान्य कार्यकर्ते आपण मिसळताच, परंतु आता निवडणुकीच्या दृष्टीने आपण तयारी केली पाहिजे. आणि आपल्यात सर्वात महत्वाचं म्हणजे तिकीट कुणाला मिळतं याची काळजी किंवा आग्रह आपण आत्ता करणं योग्य नाही, कारण कुणाला ना कुणाला तिकीट मिळू शकते, कुणाला मिळणार नाही, कारण राजकारणाचा भाग आहे. त्या त्यावेळेसच्या समीकरण काय असतील, एखादा हिंदू द्यावा लागला तर एखाद्याला नुकसान पण होऊ शकते, कारण हा सर्वांचा विषय आहे. तो त्या तिथं ठिकाणी आपले नेते अजितदादा असतील किंवा जयंत पाटील साहेब असतील त्यांच्याबरोबर बसून सोडवला जाईल. पण निश्चितपणे अमित ग्रुपच्या जे गेल्या 20 वर्षातनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपले नेते अजितदादा असतील किंवा जयंत पाटील साहेब असतील त्यांच्याबरोबर बसून सोडवला जाईल. पण निश्चितपणे अमित ग्रुपच्या जे गेल्या 20 वर्षातनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातलं योगदान आहे ते मात्र विसरलं जाणार नाही, हे मी मात्र आपल्याला ठामपणे सांगतो. आणि या नवीन कार्यालयाचं उद्घाटन झालं त्या कार्यालयाला मी शुभेच्छा देतो. आणि आपण चांगल्या पद्धतीने जसं कार्यालय इथं सजवलंय तसंच लोकांची जास्त प्रमाणात सेवा आपण इथून करावी अशी मनापासून इच्छा व्यक्त करतो. आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.